नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कांदा पिकामध्ये एक त्यामध्ये प्रॉब्लेम जाणवत असतो तो, तो म्हणजे की कांद्याच्या जो काही पातींचा फुटवा आहे हा त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये होत नाही कांद्याच्या ज्या काही पाती असतात त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फुटत वगैरे नाही म्हणजे पाथींची जी संख्या आहे ही अतिशय त्यामध्ये कमी राहत असते तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे तुम्हाला पाथींची जर कांद्याची संख्या जर वाढवायची असेल तर नेमकी आपण काय केलं गेलं पाहिजे पातीच्या जो काही कांदा पिकाच्या पातींचा फुटवा जर जास्त करायचा असेल तर याच्यासाठी आपण कोणतं खत व्यवस्थापन असेल कोणती नेमकी फवारणी घेतली ने गेली पाहिजे त्याच्यामुळे पातींची संख्या वाढू शकेल सगळी माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला त्यामध्ये नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी उपाय मी सांगणारच आहे पण त्याच्या आधी निश्चित त्यामध्ये तुम्हाला सांगेल जर आपण योग्य पद्धतीने कोणत्याही पिकाचं जर व्यवस्थापन केलं तर अशी पहिली गोष्ट प्रॉब्लेम वगैरे त्यामध्ये पहिली गोष्ट जाणवत नाही जर आपण योग्य जर खत व्यवस्थापन केलं तर ह्याच्या काही पातींच्या संख्या वगैरे वाढवण्यासाठी आपल्याला काही करायची गरज वगैरे पडत नाही कांदा फुगवण्यासाठी सुद्धा काही करायची गरज पडत नाही पण आणि वेळेस जे काही खत व्यवस्थापन करत असतो आणि वेळेस आपण चुकीच्या पद्धतीने करतो आणि त्याच्यामुळे नंतर मग साईज वगैरे होत नाही माना बनत नाही कधी कधी माना भरपूर लांब पडतात कधी कधी पाती जास्त वाटतात परत ते कमी करायसाठी फवारणी घ्यावं लागते म्हणजे अशा त्यामध्ये खर्चिक आपल्याला पडावं लागतं पण त्याच्यासाठी कोणत्याही पिकाचं व्यवस्थापन करत असताना अतिशय योग्य पद्धतीने करत चला जे काही खताचे मेन खताचं व्यवस्थापन गरजेचं असतं कारण खतावरती सर्व गोष्टी त्यामध्ये डिपेंड्स असतात जे काही तुम्ही फवर नियोजन वगैरे करतात हे सुद्धा त्यामध्ये व्यवस्थित करत चाला जेणेकरून तुम्हाला बाकीच्या गोष्टी त्यामध्ये करायची गरज पडणार नाही जर तुम्ही खत व्यवस्थापन नीट केलं तर पातींची संख्या वाढवण्यासाठी काही करावं वा लागणार नाही कांदा फुगवण्यासाठी काही करावं लागणार नाही परत पातींचा रस कांद्यामध्ये उतरवण्यासाठी काही करावं लागणार नाही म्हणजे बाकीचा खर्च हा आपल्या या ठिकाणी वाचायला पहिली गोष्ट मदत होत असते तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी जर आता तुम्हाला सांगतो म्हणजे समजा जर एखाद्या शेतकऱ्याच्या पातींची संख्येमध्ये म्हणावी तशी वाढत नाही तर नेमकी कशामुळे पहिली गोष्ट ही कमतरता असू शकते जर कांदा पिकामध्ये जर सल्परची जर कमतरता पडली तर जो काही पातींचा फुटवा वगैरे होत असतो हा त्यामध्ये होत नाही आणि परिणामी पातींची संख्या त्यामध्ये कमी राहत असते त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो सल्फरयुक्त खतांचा वापर करणे आणि कांदा पिकामध्ये सल्पर टाकणे अतिशय गरजेचं असतं जर तुमच्या पातींची जर संख्या वाढत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही सल्फर टाकलं गेलं पाहिजे तुम्ही समजून घ्यायचं आहे की आपल्या कांदा पिकाला त्यामध्ये सल्फरची कमतरता पडत आहे तर समजा एक, एक एकरसाठी दहा किलो सल्फरचा त्यामध्ये डोस आहे पण कधी कधी समजा अतिशय आपल्या जमिनीतच सल्फरचं प्रमाण कमी असतं अशा वेळेस जास्त सुद्धा कांदा पिकाला सल्फरची गरज लागत असते ज्यासाठी सल्फर देत असताना त्यामध्ये आधूनमधून दिलं गेलं पाहिजे त्यामध्ये देत असताना तुम्ही फवारणीमधून सुद्धा सल्पर देऊ शकता किंवा खतामधून सल्पर देऊ शकता किंवा पाटपाण्यातून सुद्धा सल्पर देऊ शकता तर फवारणीमधून देत असताना सल्पर सल्पर त्यामध्ये कोसावीट सल्पर येतं ऐंशी टक्के असलेलं किंवा एक हारुबुरशी नाशक येतं त्याच्यामध्ये पासष्ट टक्के सल्पर आहे दहा टक्के जेल आहे अशी औषधं वापरले तर जे काही सल्फरची कमतरता असणार आहे ही भरून येईल आणि पाथींची संख्या वाढायला पहिली गोष्ट शंभर टक्के मदत होईल एक दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा आपल्याला पाथींची जर फुटवा जर करायचं असेल तर दुसरं म्हणजे येतं की ते म्हणजे फॉस्फरस युक्त असलेली जे काही खतं आहे यांचा त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वापर करणे याच्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो फॉस्फरस युक्त ज्यावेळेस आपण खतांचा वापर करत असतो याच्यामुळे ज्या काही कांद्याच्या माना वगैरे असतात ह्या चांगल्या बांधल्या जातात कांद्याच्या पातींचा फुटवा सुद्धा त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये होतो म्हणजे फॉस्फरसमुळे पहिली गोष्ट एक असं होतं कांद्याची जास्त वाढ न होता ती मापात राहून कांद्याच्या माना व्यवस्थित होऊन कांद्याची साईज चांगली व्हायला मदत होते असते आणि कांद्याचा भरपूर फुटवायला मदत होत असतं आता म्हणजे फॉस्फरस युक्त नेमकी खतं कोणती तर त्यामध्ये अठराशे चाळीस तुम्ही खतेमध्ये खतामध्ये वापरले गेलं पाहिजे दहा सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल अशी त्यामध्ये रासायनिक युक्त ती फॉस्फरस युक्त त्यामध्ये खतं आहे किंवा विद्रव्य खत सुद्धा जर तुम्ही फवारणी वगैरे अधूनमधून घेतली फॉस्फरस युक्त तरी सुद्धा ज्या काही पातींचा फुटवा वगैरे आहे हा जास्त प्रमाणामध्ये व्हायला मदत होत असते त्याच्यामध्ये बारा एकसष्ट झिरो असेल किंवा त्यामध्ये झिरो बाहून चौतीस असेल किंवा साठवीस सुद्धा एक त्यामध्ये ग्रेड आहे असे ती जे काही फॉस्फरस युक्त ग्रेड वगैरे येतात याची जर तुम्ही फवारणी वगैरे घेतली तरी सुद्धा जे काही कांद्याच्या पातींचा शेतकरी मित्रांनो फुटवा वगैरे असणार आहे हा अतिशय व्यवस्थित झालेला दिसेल आणि कांद्याची जास्त सुद्धा याच्यामुळे जा लाभणार नाही पण त्यातल्या त्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची हो आहे ज्यावेळेस आपण फॉस्फरस युक्त खत वापरत असतो ज्या फॉस्फरस युक्त खतांमध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी आहे अशी त्यामध्ये वापरली गेली पाहिजे तरच फायदा होईल जर तुम्ही जास्त नायट्रोजन युक्त असलेली खतं जर वापरली तर त्याच्यामुळे जास्त कांद्याच्या माना लांबल्या जातात जास्त पाती वाढल्या जातात फुटवा न होता तर आता कमी नायट्रोजन युक्त असलेली खतं कोणती बारा एकसष्ट से झुर असेल किंवा डायरेक्टली साठ वीस असेल किंवा दहा सीस असेल किंवा माधनचं नवीन आलेलं आठ एकवीस एकवीस असेल बारा बत्तीस सोळा असेल असे खतं त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण त्यामध्ये वापरले गेले पाहिजे एक तिसरा उपाय म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला पातींची जर संख्या वाढवायची असेल हा बिनाखर्चिक असलेला उपाय तो म्हणजे की जर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर कांदा पिकाला जर पाणी देत असाल तर अशा पातींची संख्या अतिशय कमी प्रमाणात राहते कारण जर कांद्याला जर जास्त प्रमाणामध्ये जर पाणी झालं तर पातींचा फुटवा त्यामध्ये बिलकुलही होत नाही कांद्याच्या माना सुद्धा बारीक राहतात आणि कांद्याची साईजसुद्धा सुद्धा जास्त त्यामध्ये बनत नाही तुम्ही पाह जो काही आपला वाफा वगैरे असतो वाफ्याचा जो शेवटा भाग जो शेवटचा भाग असतो ज्या ठिकाणी पाणीच असतं त्या ठिकाणी कांदे पाहत कांद्यांच्या जे काही असतात पातींची संख्या अतिशय कमी असते आणि तुम्ही ज्या ठिकाणी बारं देतो आपण त्या ठिकाणचे जे कांदे लावले असतात तोंडाच्या साईडचे तिथले कांदे पाहतात तिथल्या पातींची संख्या भरपूर असते कारण का तिथे पाणी साचत नाही निचरा होऊन जातो म्हणजे शेतकरी मित्रांनी एक लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही कांद्याला पाणी वगैरे देत असतात हे त्यामध्ये अतिशय त्यामध्ये चांगलं टप्प्याने पाणी द्यायचं आहे आता म्हणजे लवकरात लवकर पाणी द्यायचं नाही चांगलं त्यामध्ये जे काही शेत वगैरे असणार आहे त्याला चांगलं भेगा जाऊन द्यायचं आहे मग अशा वेळेस त्यामध्ये पाणी द्या तुमचे कांद्याची साईजही अतिशय त्यामध्ये व्यवस्थित होईल कांद्याच्या मानाही एकदम परफेक्ट बनतील आणि पातींचा फुटवा सुद्धा एकदम जबरदस्त होईल हा शेतकरी मित्रांनो त्यामध्ये बिनाखर्चिक असलेला उपाय आहे कारण पहिली गोष्ट पाण्यावरती अतिशय डिपेंड असतं ज्या काही पातींची संख्या असते ही पहिली गोष्ट जर तुम्ही जास्त प्रमाणात जर पाणी दिलं तर बिलकुलही तुमच्या पातींची संख्या वाढणार नाही त्याच्यामुळे पाणी व्यवस्थापन करत असताना त्यामध्ये अतिशय मापत करा तुमची जमीन कोणती आहे त्याच्यानुसार पाणी व्यवस्थापन करा आणि त्या 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 शेतकरी मित्रांनो सध्या म्हणजे थंडीचे दिवस असतात अशा वेळेस तर कम्प्लीट पंधरा दिवसांनीच त्यामध्ये पाणी दिलं गेलं पाहिजे कारण जर तुम्ही लवकर जर पाणी देत असाल तर तुमची कांद्याची साईजही त्यामध्ये लवकर मॅच्युर होत नाही कांद्याचा म्हणजे जो काही पिरियड असतो हा त्यामध्ये पुढे जास्त वाढत जातो ही गोष्ट त्यामध्ये आवश्यक लक्षात ठेवा आणि हे पहिली गोष्ट हे जे काही उपाय केले तर निश्चित तुमची पातींची संख्या वाढायला मदत होईल तुम्ही सल्फरचा अधूनमधून वापर करा फॉस्फरस युक्त खतांचा त्यामध्ये वापर करा आणि पहिली गोष्ट पाणी नियोजन कारण पाण्यावरती अतिशय डिपेंड आहे पातींची संख्या वाढवणं हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर निश्चित शंभर टक्के ज्या काही कांद्याच्या पाथी वगैरे असणार आहे ह्या ॲटोमॅटिकली तुम्हाला पहिली गोष्ट वाढलेल्या दिसून येतील त्यासाठी बाकीचं काही करावं सुद्धा लागणार नाही आणि शेतकरी मित्रांनो समजा पातींची संख्या वाढवण्यासाठी आता माझ्याकडे तर एवढीच त्यामध्ये मला माहिती होती जर तुमच्याकडे अजून दुसरा काही समजा एखाद्याकडे उपाय वगैरे असेल तर निश्चित त्यामध्ये कमेंट्स करा किंवा दुसरं काही बरेच जणांना जुगाड वगैरे माहीत असतात असं काही जर असेल तर नक्की कमेंट करा जेणेकरून मला पण माहिती पडेल आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पण माहिती होईल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा काही मनामध्ये प्रश्न असतील शंका असतील कमेंट नक्की करा धन्यवाद